राहुल गांधी यांची खासदारकीची सदस्यता रद्द झाल्यानंतर देशभरामध्ये दे, काँग्रेसकडून आंदोलनं सुरू आहेत मात्र आजपासून भाजपच्या वतीने देखील राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे आपल्यासोबत खासदार कपिल पाटील तसेच मंत्री आहेत आणि काय सांगाल सर आज भाजपच्या वतीनं राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे राहुल गांधी यांनी दोन हजार एकोणीस साली सर्व मोदी नावाचे लोक ही चोरच कशी असतात अशा प्रकारचं वक्तव्य केलं त्याच्या विरोधात सुरतच्या एका मोदी आडनाव असलेल्या माणसांनी कोर्टामध्ये दावा दाखल केला आणि त्या माध्यमातून राहुल गांधी यांना दोन वर्षाची सजा झाली आता ही दोन वर्षाची सजा झाल्यानंतर ह्यापूर्वीही लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये अशा प्रकारे ज्यांना ज्यांना सजा दोन वर्षाची झाली त्यांच्या सगळ्यांची आमदारकी आणि खासदारकी ही रद्द झालेली आहे ही नियमानुसूर झाली आहे संविधानाच्या कलम आठ तीन ऑब्लिक तीन ह्याच्या अंतर्गत ही आपोआपच कारवाई होते म्हणून लोकसभा सेक्रेटरेटनी ही कारवाई राहुल गांधी यांच्या विरोधात केली याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण नाही परंतु दोन हजार एकोणीस साली राहुल गांधींनी जे वक्तव्य केलं त्यामध्ये ओबीसी समाजाच्या भावना ह्या दुखावलेल्या आहेत त्यांना अनेकदा सूचना केल्या विनंत्या के केल्या की त्यांनी ओबीसी समाजाची देशातील ओबीसी समाजाची माफी मागावी पण त्यांनी माफी मागितली नाही आणि आज काँग्रेस जे आंदोलन करते ते आंदोलन निव्वळ एक राजकारणाचा भाग आहे ह्यापूर्वी अनेक लोकांच्या खासदार काय गेल्या आमदार काय गेल्या तेव्हा कोणी अशा प्रकारचं आंदोलन केलं नाही तेव्हा कोणी सांगितलं नाही की ह्या देशातली लोकशाही संपवण्याच्या मागे कोणी अशा प्रकारचं वक्तव्य तेव्हा केलं नाही फक्त राहुल गांधी यांच्या बाबतीतच ही कारवाई झाल्यानंतर काँग्रेस त्याचा राजकारण करून देशातल्या ओबीसी समाजालाच नाही तर देशातील एकशे पस्तीस कोटी जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न रा काँग्रेसच्या माध्यमातून सुरू आहे आणि मोदीजींना लोकशाही पद्धतीने हरवता येत नाही असे सगळे पक्ष एकत्र येऊन ह्याचं समर्थन करतात म्हणून भारतीय जनता पक्ष आज ओबीसी समाजाची राहुल गांधींनी माफी मागावी ह्यासाठी रस्त्यावर उतरणार आहे आणि निश्चितपणाने ह्या देशामध्ये सगळ्यात मोठा ओबीसी समाज आहे आणि त्या ओबीसी समाजाच्या समाजा बाबतीत अशा प्रकारच्या भावना एका ज्येष्ठ काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त करणं हे निश्चितपणाने त्या समाजाचा घोर अपमान आहे असं मला वाटतं एकंदरीत काँग्रेसच्या अनेक नेत्यांकडून सांगण्यात येतं एका लोकशाहीला पूर्णपणे तडा देण्याचं काम या ठिकाणी भाजपच्या वतीने केलं जातं ह्या देशामध्ये देश प्रजासत्ताक होण्याच्या पूर्वी पंडित नेहरू प्रधानमंत्री असताना त्यांनी संसदेमध्ये हा कायदा केला की दोन वर्ष एखाद्या लोकप्रतिनिधीला जर सजा लागली मग तो आमदार असेल किंवा खासदार असेल तर त्याचं ते असलेलं पद हे रद्द होणार त्याचं नोटिफिकेशन काढून ते रद्द केलं जाणार अशा प्रकारचा कायदा ह्या देशामध्ये आहे आणि ह्याची देशाच्या संविधानामध्ये नोंद आहे आणि निश्चितपणाने लोकसभा सेक्रेटरनी सेक्रेटरी ह्या संविधानातील कायद्याचा मी जसं मगाशी सांगितले कलम आठ ऑब्लेक तीन ह्या कायद्याअंतर्गत यांच्यावर ही केलेली कारवाई याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण नाही राहुल गांधींचं लोकसभेतलं सदस्यत्व घालवण्यासाठी त्याचा दुरुपयोग केलेला नाही ते दोन वर्षाची सजा झाली की कोणाचंही पद हे आपोआपच रिक्त केलं जाते त्या नियमाप्रमाणे ते रिक्त झालेलं आहे आणि म्हणून ओबीसी समाज पार्लमेंटच्या बाहेरचा मुद्दा म्हणून ओबीसी समाजाच्या दुखावलेल्या भावनांच्यासाठी राहुल गांधी यांनी देशातील ओबीसी समाजाची माफी मागावी ह्यासाठी भारतीय जनता पक्ष शिवसेना हे महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये भारतीय जनता पक्ष रस्त्यावर उतरणार आहे नक्कीच आपण जर या ठिकाणी पाहिलं तर मंत्री आपल्या सोबत होते आणि त्यांचं म्हणणं आहे का ओबीसी समाजाच्या ज्या भावना आहेत त्या दुखावल्या गेल्या आहेत आणि त्यामुळे ता ओबीसी समाजाच्या ज्या भावना दुखावल्या गेल्यामुळे त्यांची माफी मागण्यात यावी यासाठी निवड भाजपच्या वतीनं तसेच शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे अनिल वर्मा एबीपी माझा भिवंडी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट